आता पाहूयात सविस्तर बातम्या. ऊसतोड कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी राज्यात ऊसतोड मुकादम मजूर वाहतूकदार यांच्या विविध संघटनांनी कोयता बंद आंदोलन पुकारले. याच धर्तीवर भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या नेतृत्वाखाली पाटोदा शहरात ऊसतोड कामगारांची विविध विषयांवर बैठक झाली आहे. यावेळी भीमराव धोंडे म्हणाले आहेत की पाटोदा तालुक्यातील सर्व मुकादमांची बैठक आज घेतली आहे. 10 तारखेला एक लवादाची बैठक झाली आहे, मात्र त्यामध्ये काही तोडगा निघाला नाही आहे. महाराष्ट्र ऊस तोडणी कामगार संघटनेच्या लवादावर पंकजा मुंडे आहेत, त्या सक्षमपणे काम करतात, त्यामुळे साखर संघांनी पंकजा मुंडेंसोबतच चर्चा करावी. तर जोपर्यंत वाढीव दर मिळत नाही तोपर्यंत हा संप सुरूच राहील. आता आम्ही या संपामध्ये उतरलो आहोत, कोणीही संप फोडण्याचा प्रयत्न करू नये, असं देखील माजी आमदार भीमराव धोंडे म्हणाले. मेळावा नव्हता ही बैठक होती मुकादमांची, आणि मोठ्या प्रमाणामध्ये मुकादम तोडणी कामगार वाहतूकदार सहभागी झालेले आहेत. आणि लवादाची एक बैठक 10 सप्टेंबरला पुण्याला झाली, परंतु त्याच्यामध्ये काही आणखी मार्ग निघाला नाही. महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी कामगार संघटनेच्या लवादावर पंकजा मुंडे आहेत, तर सक्षमपणे काम करतात, त्यांना सर्व माहिती आहे, आणि त्यांच्याबरोबरच साखर संघाने चर्चा करावी आणि हा प्रश्न सोडवा. जोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही, जोपर्यंत योग्य अशी वाढीव दर मिळत नाहीत, तोपर्यंत हा संप चालूच राहील, आणि आम्ही त्याच्यामध्ये सक्षमपणे उतरलेलो आहोत. कुणी हा संप फोडण्याचा प्रयत्न करू नये.